हरिओम, मी साक्षी वीरा समीर सिंह देसाई, मिरज उपासना केंद्र. माझ्या सासऱ्यांना डोळ्याला थोडा त्रास सुरू झाला म्हणून आम्ही दवाखान्यात दाखवायला गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांना मोतीबिंदू झाला आहे, पण तो फार पुढे गेलेला आहे आणि तसं त्यांना शुगर असल्यामुळे हे ऑपरेशन करणं थोडं क्रिटिकल आहे. कदाचित यामध्ये त्यांची एका डोळ्याची दृष्टीसुद्धा जाऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी सूचित दादांना मुंबईला क्लिनिकमध्ये फोन लावला आणि जे काही डॉक्टरांनी सांगितलं होतं ते त्यांनी त्यांना सांगितलं. सांगितल्यानंतर दादांनी त्यांना रोज 3 वेळा दत्त भावनिक म्हणा असं सांगितलं आणि सगळं व्यवस्थित होईल म्हणून सांगितलं. त्या पद्धतीनं आम्ही रोज दत्त भावनी त्यांना वाचता येत नव्हती म्हणून मोबाईलवरती मी दत्त भावनी त्यांना ऐकवत होते. कधी कधी मी वाचून दाखवायची, ते ऐकत बसायच्या, असं आम्ही केलं आणि त्यानंतर 1-8 दिवसांनी आम्ही अपॉइंटमेंट घेऊन त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी दवाखान्याला गेलो. तिथं त्यांचं ऑपरेशन अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण म्हणजे झालं आणि तिथून दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर रोज दत्तबावणी लावत होते, कधी कधी म्हणून दाखवत होते, उदी नामस्मरण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू होत्या. आणि नंतर 1 महिन्याने आम्ही जेव्हा दाखवायला गेलो त्यावेळेला डॉक्टरांना देखील खूप आश्चर्य वाटलं की त्यांची पूर्ण दृष्टी आली होती, त्यांना जी अक्षरं दिली होती ती व्यवस्थित वाचता आली, पाहता आली. त्यामुळे डॉक्टर देखील म्हटले की खूप म्हणजे लवकर प्रोग्रेस झालेला आहे. त्यावेळेला माझ्या सासऱ्यांनी डॉक्टरांना सांगितले की ही सर्व माझ्या बापूंची कृपा आहे, माझ्या बापूंमुळे मी आज एवढं व्यवस्थित लवकर रिकवर झालो आणि मला माझी दृष्टी परत मिळाली. त्यानंतर बरी प्रगती होत गेली. 1-2 वर्षानंतर 2018 साली माझ्या सासऱ्यांना माइल्ड पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याआधी त्यांना 1982 साली पॅरालिसिस झाला होता. त्यातून ते व्यवस्थित बरे झाले होते, चालत फिरत होते, सगळं व्यवस्थित होतं. पण 2018 साली त्यांना परत माइल्ड पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्यामध्ये त्यांना थोडंसं डाव्या पायाला जडपणा येऊ लागला, चप्पल घालता येईना, बसता येईना. म्हणून आम्ही त्यांना मिशन हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर ससेनकडे घेऊन गेलो. तिथं त्यांनी स्कॅन वगैरे केलं आणि सांगितलं की एक माइल्ड अटॅक आहे आणि तो 10-15% झालेला आहे, यावरती आपण औषध उपचार करून बरे होऊ शकतात. त्या पद्धतीनं त्यांनी औषध उपचार केला, सगळं झालं आणि त्यांच्या थोड्याशा हट्टी स्वभावामुळं ते एकदा टी व्ही बघत बसल्यानंतर रात्री बराच वेळ त्यांना अशी झोप लागली आणि किंचित ते एका बाजूला खुर्चीतून पडले आणि त्यांच्या मणक्याला मार लागला आणि त्यामुळे त्यांना उभा राहताना चालताना ते दुखायला लागलं. म्हणून आम्ही परत हॉस्पिटलला गेलो आणि नंतर त्यामध्ये त्यांना खुर्चीतच बसून राहावं लागायला गेलं. सारखं म्हणजे खुर्चीतच बसायचे ते, असं झोपा म्हटलं तर आडवं झोपत नव्हते, त्यामुळं त्यांना तो जास्त त्रास व्हायला लागला. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही खुर्चीत जास्त वेळ बसू नका, तुम्ही बेडवरती झोपा किंवा थोडा वेळ चाला फिरा, पण त्यांना ते होईना. नंतर आम्ही त्यांना परत हॉस्पिटलला नेलं. त्या दरम्यान त्यांची लघवी खूपच व्हायला लागली की जेणेकरून ते असं उठून चालताना देखील घरातून बाथरूमपर्यंत जाईपर्यंत लघवी व्हायला लागली. मग नंतर हळूहळू आम्ही त्यांना डायपर घालणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. परत डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टर म्हटले की त्यांच्या मणक्यामध्ये सगळ्या ज्या व्हेन्स असतात त्या थोड्याशा पडल्यामुळे ब्लॉक झालेल्या आहेत आणि त्याचा इफेक्ट युरिनवरती होत आहे. या काळामध्ये त्यांना नंतर हळूहळू उठता येईना, चालता येईना, मग त्या सर्व गोष्टी बेडवरच व्हायला लागल्या. या काळामध्ये माझा मुलगा जो आत्ता हिमोफिलिया आहे त्यानं देखील मला खूप साथ दिली. माझ्या मिस्टरांनी, मी, बापूंनी आमच्याकडून व्यवस्थित अगदी खूप छान पद्धतीनं सेवा करून घेतली. मी बापूंना नेहमी म्हणायचे, बापू जे काय आहे ते तुला सर्व माहीत आहे, तू सगळं माझ्याकडून व्यवस्थित करून घे, मी कधीही कुठल्या गोष्टीची घाण मानणार नाही, मी सगळे त्यांची शी शू काय असेल ते सगळं करेन, फक्त माझं अन्न पाणी तू बंद करू नको, मलाही माझ्या मुलाचं सर्व काही करायचं आहे,
सगळ्यांना व्यवस्थित पाहायचं आहे. उद्या मी जर अन्न नाही खाऊ शकले तर मी कशी उभा राहणार, त्यामुळं मी सगळी सेवा करते, मी त्यांचं सगळं व्यवस्थित तू माझ्याकडून करून घे, असं मी बापूंना रोज उठल्यानंतर प्रार्थना करायचे. आणि इतक्या इतक्या म्हणजे पूर्ण त्यांच्या नाकामध्ये नळी, सेंट्रल लाईन, युरिनला पाईप आणि शीच्या जागेला मोठ्या दोन जखमा, एवढ्या बेडसोर्समुळे त्यांना सगळं हँडल करणं आम्हाला थोडंसं अवघड वाटत होतं, पण बापूंनी आमच्याकडून अगदी व्यवस्थितरित्या करून घेतलं. ज्या वेळेला लॉकडाऊन पडलं त्याच वेळेला नेमकं दादांना मिशन हॉस्पिटलमधून घरी आणलं आणि त्यावेळेला पूर्ण बेडवरती दादा होते आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही बेडवरती करत होतो. तेव्हा एक दोन ब्रदर त्यांच्यासाठी आम्ही घेतले होते. ते रोज सकाळी यायचे, त्यांना सगळं स्वच्छ ड्रेसिंग करून त्यांचं सगळं करून जायचे, पण दिवसभर मी, माझा मुलगा, आम्ही दोघेजण व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष द्यायचो. त्या दरम्यान सप्टेंबर महिन्यामध्ये माझ्या मिस्टरांना कोरोना झाला आणि तो इतका सिव्हिअर झाला की त्यांचा काउंट 20 गेला होता. ते आम्हाला कुणालाच लक्षात आलं नाही. थोडे पाय दुखण्याचं निमित्त झालं म्हणून ते घरी आले आणि 2 विश्रांती घेतली आणि तिसऱ्या दिवशी ते दुकानात जायला निघले. तोपर्यंत त्यांना ताप आला म्हणून आम्ही त्यांची तपासणी केली आणि तो कोरोना पॉझिटिव्ह आला आणि त्यामध्येच त्यांना खूप त्रास व्हायला सुरू झाला. पटकन त्यांना मिशन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्याच दरम्यान त्यांना इतकं रडायला येत होतं की माझे वडील असे बेडवरती आहेत, मुलगा फारसा काय मोठा नाही आहे, सगळी जबाबदारी माझ्यावर पडते, म्हणून त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी त्यांना एकच सांगितलं, आपला बापू आपल्या सोबत आहे, तुम्ही काही काळजी करू नका, बापू सगळं व्यवस्थित करणार, तुम्ही अजिबात न घाबरता उधी लावा, बापूंना नमस्कार करा आणि तुम्ही दवाखान्यात जावा, सगळं बापू व्यवस्थित करणार, एवढा ठाम विश्वास त्यांना दिला आणि ते दवाखान्यात ॲडमिट झाले. रोज सकाळी माझा मुलगा व्हिडिओ कॉल करून बाबांना दवाखान्यामध्ये सांगायचा की बाबा आज तुम्ही हनुमान चालीसा म्हणा, बाबा तुम्ही आज हे स्तोत्र म्हणा, बाबा असं रोज तो फोन करून सांगायचा आणि त्यांना धीर द्यायचा, बाबा आपल्यासोबत बापू आहेत, तुम्ही काही काळजी करू नका आणि आम्ही दादांचं सगळं व्यवस्थित करतोय, बापू आहेत आपल्यासोबत, असं माझा मुलगाही त्यांना धीर देत होता. तोही माझ्या बरोबरीनं आजोबांची सेवा करायचा, त्यानं कधीच कोणत्या गोष्टीची घाण म्हटली नाही आणि बापूंनीही त्याच्याकडून खूप छान पद्धतीनं सगळं करून घेतलं. त्याच्यानंतर माझे सासरे, त्यानंतर माझ्या मिस्टरांना दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर मी बापूंना फक्त एवढंच म्हटलं, बापू सगळ्या जगामध्ये कोरोना झालेला आहे, त्यामध्ये माझा नवरा काही अपवाद नाही आहे, पण माझ्या नवऱ्याला योग्य ट्रीटमेंट देऊन तुम्ही घरी व्यवस्थित बरं करून घेऊन येणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता फक्त मला दादांकडे लक्ष द्यायचं आहे आणि मी त्यांचं व्यवस्थित करेन, त्यासाठीही तूच पाहायचं आहेस, असं बोलून मी 8-10 गेले आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि ते घरी आले. त्यानंतर माझ्या सासऱ्यांना परत जास्त त्रास व्हायला सुरू झाला आणि आम्ही दादांच्या क्लिनिकमध्ये पण त्यावेळेला सगळं बंद होतं, त्यामुळं कुणाला विचारायचं काय करायचं हा प्रश्न येऊ लागला. अशाच वेळेला आपल्या बापू भक्तांनी मला सांगितलं की तुम्ही रामरक्षा म्हणा आणि त्यांना उदी लावत राहा, जे काय असेल ते बापू करतील, जे चांगलं काय असेल त्या पद्धतीने बापू करतील, असं सांगितल्यानंतर आम्ही त्यांना रोज उदी लावून रामरक्षा वगैरे म्हणत होतो. आणि मला फक्त एकच बापूंना म्हणायचं होतं की बापू त्यांचं बरंचसं आयुष्य तुमच्या उपासना केंद्रामध्ये, तुमच्या संपूर्ण बापू भक्तांमध्ये गेलेलं आहे, तर मला असं नेहमी वाटायचं की त्यांना गुरु म्हणजे यातून काही बरे होणार नाहीत हे पूर्ण माहीत होतं, डॉक्टरांनी त्याची कल्पना दिली होती. आत्तापर्यंतच्या या सर्व अनुभवामध्ये बापूंनी मला खूप मोठा आधार दिला आणि माझ्या सासऱ्यांनी मला या बापू परिवारामध्ये घेऊन येऊन मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि योग्य मार्ग दाखवला. यापुढे देखील माझा बापू मला 108% पूर्ण आधार देणार, प्रेम देणार, माया देणार आणि मला योग्य मार्ग दाखवणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हरिओम श्रीराम अंबरनाथ.